आर्यन खानला आता न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे। आर्यन खानला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली, आता जामिनासाठी त्याला अर्ज करता येणार आहे। आताची ही सगळ्यात महत्त्वाची बातमी, त्याचबरोबर आर्यन खाननी आता जामीन अर्जही दाखल केल्याची माहिती आपल्याला मिळते। सध्याची ही महत्त्वाची बातमी, आर्यन खानला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे, त्यामुळे आता जामिनासाठी आर्यन खाननं अर्ज केलाय। अधिक माहिती घेऊयात आमच्या प्रतिनिधी वैदेही काणेकर सध्या आपल्या संपर्कात आहेत। वैदेही, काय सध्या माहिती, आर्यन खाननी जामिनासाठी अर्ज दाखल केल्याचंही कळतंय? नक्कीच, आपण बघतोय की गेल्या अनेक तासांपासून आर्यन खानच्या एकूणच ड्रग प्रकरणावर सध्या सुनावणी सुरू असलेली बघायला मिळाली होती। किल्ला कोर्टामध्ये खरं तर ही सुनावणी सुरू होती आणि एकूणच जे 8 आरोपी आहेत त्या 8ही आरोपींसंदर्भात खरं तर ही सुनावणी बघायला मिळाली होती। यात प्रमुख म्हणजे अर्चित कुमार, ज्याला काल अरेस्ट केलं होतं, जो ड्रग पेडलर असल्याचा आरोप त्याच्यावर ठेवण्यात आला होता, त्याच्या संदर्भात देखील सुनावणी केलेली होती। मात्र आर्यन खानचं नेमकं आज काय होणार याच्याकडे प्रत्येकाचं लक्ष होतं। आर्यन खानला जेल होणार की त्याला बेल मिळणार याच्या प्रत्येकाचं लक्ष होतं। मात्र एनसीबीच्या हाती काही महत्त्वाचे जे आहे ते धागेदोरे मिळालेले बघायला मिळतात आणि या धागेदोऱ्याच्या मार्फत अनेक मोठं जे जाळं आहे ड्रग प्रकरणातलं हे, याचा उलगडा त्यांना करायचा असल्याचं त्यांनी आज कोर्टामध्ये स्पष्ट केलेलं आहे। इतकंच नाही तर काल नायजेरियन नागरिकाला देखील काल एनसीबीनं ताब्यात घेतलेलं होतं, त्याच्यामुळे अर्थात परदेशी कनेक्शन जे आहे ते या संपूर्ण प्रकरणामध्ये आलेलं बघायला मिळालं होतं। सगळे आरोपी एकमेकांशी जे आहेत ते बांधले गेलेले आहेत, त्याच्यामुळे ही साखळी आहे आणि अर्थात आर्यन देखील याच साखळीचा एक भाग असल्याचं स्पष्टीकरण जे आहे ते या कोर्टामध्ये देण्यात आलं। अशा पद्धतीचा हा युक्तिवाद जो आहे तो कोर्टामध्ये झालेला बघायला मिळाला आणि त्याच एकूण पार्श्वभूमीवर आज न्यायालयाने जे आहे ते संपूर्ण ऑर्डर वाचून दाखवलेली बघायला मिळाली आणि या ऑर्डरमधून आर्यनला जी आहे ती जेल होणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलेलं बघायला मिळालं। मात्र आर्यनच्या वकिलांनी देखील आता बेल मिळण्यासंदर्भात याचिका जी आहे ती कोर्टामध्ये दाखल केलेली आहे। आता एकूण जर बघितलं तर आर्यनकडे ड्रग जे आहे ते मिळालेलं होतं का किंवा जे ड्रग मिळालं नाही त्यासंदर्भात काही वेगळं ऑर्डर्स जे आहे ते जसे निघत आहेत का, किंबहुना याच्यामधून काही आणखीन लूपहोल्स आहेत का, या सगळ्या गोष्टीचा पूर्ण कायदेशीर अभ्यास करून जो आहे तो आर्यनला बेल मिळू शकते या संदर्भात सध्या म्हटलं जात आहे। कारण बेल ॲप्लिकेशन जे आहे ते आर्यनच्या वकिलांनी तयारच ठेवलं होतं, आता बेल ॲप्लिकेशन न्यायाधीशांकडे जे आहे ते त्यांनी दिलेलं आहे, त्याच्यामुळे अर्थात बेल मिळण्याची शक्यता आपण या ठिकाणी नाकारू शकत नाही। धन्यवाद वैदेही तुर्दास या सविस्तर माहितीसाठी। आपण पाहतोय आर्यन खानच्या वकिलांनी आता